श्री बाळूमामा प्रसन्न, जीवनातील कटु सत्य, आयुष्यातील कटु सत्य, जीवनामध्ये फेअर किंवा अनफेअर प्रत्येकाला समान संधी मिळतेच, प्रत्येकाला सुख मिळतेच असे नाही, त्याच्या वाटेला दुःख सुद्धा असतेच। मृत्यू अटळ आहे आणि आपली सर्वांची एक्सपायरी तारीख आहेच। दुःख हे भोगावेच लागते, प्रेम नेहमीच कायमचे टिकत नाही, आपल्या मनाला त्याच्या वेदना वास्तव होतातच। कठोर परिश्रम नेहमीच यश देते असे नाही, आर्थिक स्थिरता देते असे नाहीच, पण प्रत्येकाला समान संधी मिळतेच। तुमची रूप, पार्श्वभूमी, पैसा आणि सामाजिक स्थिती यावर आधारित लोक तुमच्यावर न्याय, निवाडा यासारख्या गोष्टीसुद्धा करू लागतात। फक्त दिखावा माणसाला लागतो, खिशामध्ये पैसे किती आहेत महत्त्वाचे नाही। जग दुःखाने भरलेले आहे आणि प्रत्येकजण आरामदायी जीवन जगू शकत नाही। काही लोक तुम्हाला दाखवतात, तुमचा विश्वासघात करतात, तुमची निराशा करतात, तुमची लुबाडणूक करतात। कितीही जवळचा असून दे, तुम्हाला आज ना उद्या त्यापासून विश्वासघात होतच असतो। सत्य स्वीकारणे नेहमीच सोपे नसते आणि नाकारणे ही एक सुंदर सुटका वाटू शकते। वेळ मौल्यवान आणि मर्यादित आहे आणि तो गेला की तुम्ही तो परत मिळवू शकत नाही। प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नाही, आहे त्यातच समाधान मिळवावे लागते। आनंद क्षणभंगर आहे आणि जीवन चढ उतारने भरलेले आहे। आरोग्याची समस्या प्रत्येकाला आहेच, अनपेक्षितपणे उद्भवू शकतेच। आणि तुमच्या जीवनामध्ये जीवन योजना अनपेक्षित रुळावर येऊ शकतात। आयुष्यामध्ये सुखे कमी आणि दुःखे जास्त असे वाटू लागतेच। एकटेपण हे फार कॉमन अनुभव आहे आणि मीनिंगफुल कलेक्शन शोधणे आव्हानात्मक असू शकते। जीवन सांसारिक आणि नित्यक्रम असू शकते आणि त्यात पडणे सोपे आहे। यश किमतीवर येऊ शकते आणि काही वेळा यासाठी आपणास आपल्या मूल्याचा त्यागसुद्धा करावा लागतो किंवा नातेसंबंधाचा त्यागसुद्धा करावा लागतो। वेळ का कुणासाठीही थांबणार नाही। जीवन अपत्यशीत असू शकते, याचप्रमाणे आपल्या सोबत दुःखद घटनासुद्धा घडतात, घडू शकतात। घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही। प्रियजनांचा मृत्यू हा सर्वात वेदनादायक अनुभव आहे। पैसा आनंद विकत घेऊ शकत नाही, जीवनातील सर्व समस्या सोडवू शकत नाही। वृद्धत्व अपरिहार्य आहेच आणि आपले शरीर मन कालांतराने बदलतच आहे, बदलत जाणारच आहे। सुंदरता ही टिकणारी नाही, लोक बदलू शकतात आणि काही वेळा त्या बदलामुळे नुकसान किंवा निराशासुद्धा येऊ शकते। याचबरोबर आयुष्य हा एकाकी प्रवास आहे।
या प्रवासामध्ये एकट्यालाच प्रवास करावा लागतो. आपल्यालाच आपल्याला स्वतःला उद्देशूनच आपले जीवनमान अर्थ शोधावा लागतो.